बोगनोळी येथील प्रियदर्शनी महिला कोऑपरेटिव्ह पतसंस्थेच्या अध्यक्षस्थानी सौ आशाराणी पाटील व सौ मंजुळा निकडे यांची बिनविरोध निवड. कोगनोळी येथील अल्पावधीतच नावारूपास आलेल्या महिलांनी महिलांसाठी स्थापन केलेल्या प्रियदर्शनी महिला कोऑपरेटिव्ह पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली. या संस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून सौ आशाराणी वीरकुमार पाटील व उपाध्यक्षपदी मंजुळा निकाडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून गजानन लोकरे व ए पी कुलकर्णी यांनी काम पाहिले व त्यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. प्रारंभी संस्थेचे मॅनेजर जगन्नाथ खोत यांनी सर्वांचे स्वागत करून प्रस्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा दिला. यावेळी अध्यक्ष सौ आशाराणी पाटील, उपाध्यक्षा मंजुळा निकाडे व नवनिर्वाचित सदस्य रेवती पाटील बेनाडी, सुनीता कोंडेकर हंचनाळ, नियाज गडवाले कोगनोळी, वृषाली पाटील समदलगा, संगीता पाटील सुळगाव, कल्पना पाटील मतिवडे, अश्विनी पाटील आणि निर्मला देशमुख भिवशी, वंदना खोत आपाचीवाडी व गीतांजली पोवाडे हनबरवाडी या सर्वांचा मान्यवर महिलांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास माजी जिल्हा पंचायत सदस्य अमृता पाटील, पद्मजा पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अक्काताई डुम, महादेवी पोवाडे, सविता दादासो पाटील, सौ रंजना सुतार, सौ अंजना लोखंडे, राजमती पाटील, शरयू पाटील यांच्यासह अनिल चौगुले, युवराज कोळी, प्रशांत पोवाडे, सम्राट पाटील पतसंस्थेचे कर्मचारी, उदय मोनाप, संदीप खोत आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी सविता पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.